हे आहे पहिलं गेट, किल्ला जायचं की अंकल इधरही मूत्र आहे अंकल, आणि इकडून वरती सुरू झाला किल्ला, डायरेक्ट चढायचंय आणि जायचंय. आता भेटूयात वरती. हा आहे किल्ल्याचा प्रवेशद्वार. एवढी चढाई केली, धापा लागल्या. पाणी आहे आपके पास? पाणी क्यों नाही? मैंने 25 रुपये दिए नीचे. नीचे किसको दी? ओ बादल महल के. वाह. हाँ खूपच सुंदर. तर हा आहे किल्ला हिंदूंचेच गोष्टी पाडून बनविला. इथं बघाल तर सगळं हिंदू स्थापत्यकलेच्या दगड वापरले. तिकडे खूप ठिकाणी असे दगड दिसतील. इथं पहारेकरांच्या जागा. इथं 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 आणि हे जे खांब आहेत हे आपले हिंदू स्थापत्यकलेतले खांब आहेत. या नक्षा हिंदूंची मंदिरं पाडून ते दगड इथे वापरले आणि बांधला हा किल्ला. ते काही असो पण किल्ला भयानक देखणं आहे. प्रत्येक ठिकाणी तुम्हाला आपल्या हिंदू मंदिरांचे दगड दिसतील. आता गाणी ऐकत ऐकत मस्तपैकी किल्ला पहा. हे बघा हिंदू हिंदू मंदिर. किल्ला मजबूत सुंदर आणि दणकट आहे. अजिंक्य असा किल्ला होता हा. अवघा परिसर दिसतोय. वाव हे असे सौंदर्य असल्यामुळे बऱ्याचशा गोष्टींचं शूटिंग या इकडे केलं जातं. हा इकडून आलं की आपण इकडे गेलो, इकडं पाहिलं सगळं. हा दरवाजा मेन. इथनं आलं की हा दुसरा दरवाजा लागतो. मजबूतच्या मजबूत चौकोनी दगड आहेत, छान असे कोरलेले मापामध्ये. Thank you.
वरती आलं की हा पूर्ण सगळं विस्तार आहे, तो भला मोठा किल्ला आहे वरती. आणि असं जे सौंदर्य होतं मागं पाहिलं त्याच्यापेक्षा कैक पटीनं सुंदर असं बांधकाम पुढे आहे आपल्याला, ते पुढे दिसेल. किल्ला हा मुघल काळातला आहे, त्याच्या आधी तिथल्या अवशेषांवरून इथं हिंदूंचं मंदिर किंवा किल्ला हा हिंदूंनीच म्हणजे पहिला सगळीकडचे किल्ले पहिला हिंदूंचेच होते. तिकडे कब्जा करून मुघलांनी राज्य केलं आणि त्यांनी त्यांचे त्यांचे मजबूत किल्ले निर्माण केले. समोर दिसतंय किल्ल्यातले महल वगैरे सगळं. परमिट है मेरे पास, दिखाता हूँ दिखाता हूँ. दो मिनट अपन यहाँ पर शूटिंग के लिए तो स्टॉप ना सर्व कर. बर झालं शूटिंग झालेली म्हणजे आपल्याला किल्ला बघता येईल मस्तपैकी. तर हा असा पूर्ण विस्तार त्या दरवाजापासून तिकडं पण अजून खूप मोठा आहे, तिकडून असा पूर्ण घेरा ह्या किल्ल्याचा. ही वास्तू खूप सुंदर आहे, याही सुंदर आहेत. आपण तुम्ही आता हे पूर्ण बघा, तुम्हाला कळेल हा किल्ला. कारण की मी आता मध्ये कुठं व्हिडिओ थांबवणार नाही आहे, अख्खा किल्ला जसा तसा तुम्हाला दाखवणार आहे. पण मी दाखवतोय म्हणून किल्ला फक्त यूट्यूबवरच बघून समाधान मानू नका, तर चंदेरीला या. चंदेरी शहर खूप सुंदर आहे, इथली लोकं खूप सुंदर आहेत, इथलं सगळंच खूप सुंदर आहे. राजस्थानमध्ये जसे किल्ले आहेत त्याचे दगड आहेत हे पिवळे वाळूचे दगड. हे राजस्थान जोधपूरमध्ये जे दगड आहेत ते दगड असे नखानी केले तरी हे याचं वरचं असं पापुतरा निघतो. मऊ दगड आहेत हे, कलाकारीला खूप सोपे कोरायला. ते राजस्थानचे दगड आहेत हे पूर्णपणे, हा दगड इथला नाही आहे. बाजूला आहेत त्या सुंदर सुंदर टेकड्यात. ओके आता एक सांगतो की ह्या शहराच्या पूर्ण बाजूने बघाल तर सगळ्यात टेकड्यात पूर्ण डोंगर आहेत, त्यामुळे या शहरात यायला रस्ता खूप दुर्मिळ. हे बघितलं का तिथं समोर दिसती आहे ती कटी घाटी, तिथे आता आपण संध्याकाळी जाणार आहोत थोड्या वेळ तिकडे. डोंगर फोडला आहे एका मुघलांनी, कारण की त्याला या किल्ल्याला चढाई करायची होती त्याला, पण किल्ल्याला चढायला सगळीकडनं टेकड्या 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 दुर्मिळ असं ही जागा होती, त्यामुळं तिकडं त्यांनी रात्रीत तो डोंगर फोडला. तिथं बरेच लोक हजारो लोक मारली गेली कापली गेली म्हणून त्याला कटी घाटी म्हणतात. आणि ती घाटी कापलेली पण आहे, आपण जाणार आहोत थोड्या वेळाने. पण इथून जे दिसतं आहे ते चंदेरी शहर फार सुंदर आणि फार मोठं दिसतं आहे. तिथं मोठे घुमट दिसतात, तळं दिसतं आहे, त्या तिकडे तळं आहे, या इकडे तळं आहे, धरण आहे.
असं सौंदर्य प्राप्त असलेलं हे शहर आहे चंदेरी. मगाशी तो होता तो बादल महल होता आपण गेलो, आणि हे शहराचं विहंगम असं दृश्य. सगळे जुनी जुनी घरं इथं दिसतात. ही सगळी जुनी 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 एवढ्या भागात खूप जुनी घरं आहेत ही. हे नंतर विस्तारलेलं शहर आहे. इकडं एक जुनं काहीतरी आहे ते हे दिसतंय. या कारणाने या शहरात बहुतेक पिक्चरचं शूटिंग होतं, कारण की हे जुने पण दाखवता येतं. तर जावे लागून पुढे. बापरे पाय हा लागे मल्लार नामी चुटका चुटका, मल्लार नामी चुटका घ्या अमृताचा घुटका शिवधनी जी. आपल्या भारतात प्रत्येक ठिकाणी असे बोर्ड लावायला पाहिजेत की इथं काय होतं काय त्याच्याबद्दल माहिती पाहिजे पूर्ण. पण आपलं दुर्दैव आहे की ते आपलं ASI खातं, आर्कॉलॉजिकल सर्वेचं खातं भारतातलं असल्यामुळे हे सगळं इथं माफ होतं. त्यांनी किल्ला ठेवला आहे, माणसं आहेत वॉचमन इथं, तेच आपल्यासाठी खूप झालं. नाही तर कुठं त्याची अपेक्षा करता बोर्ड लावला पाहिजे. हा परदेशात गेला असता तर पूर्ण असे LED बोर्ड असले असते, माहिती कंटिन्यू असली असती, काम तेवढं झालं असतं. पण नाही, आता समोर दिसतंय ते हिंदू मंदिरांचे अवशेष आहेत, मुघलांच्या वास्तूंचे अवशेष आहेत. हे चाक, हे हिंदूंच्या प्रतिमा, त्यामुळे ही जागा पूर्वी हिंदूंचं इकडं काहीतरी मोठं असावं. पण काळाच्या ओघात म्हणता येणार नाही तर मुघलांच्या ओघात ते त्यांनी पाडून टाकलं आणि त्यांच्या वास्तू निर्माण केल्या आपलीच दगडं वापरून. आता इथून आत जायला बघूयात आपण. अरे बापरे, असं आहे वय शॉर्टकट आहे पलीकडे जायला. खूप सुंदर आहे. बाईची क्लिप पडली. त्या काळात इकडे छत असेल वरती लाकडाचे असे हे असतील छत, जाजमावर लोक बसत असतील निवांत. इथं हे काय राजा राणीचे सेवक वगैरे त्यांच्या हे सगळ्या खोल्यात दाई दास्या वगैरेंच्या. जाळ्या टाकून बंद केलंय. इकडे वरती जाता येतं कुठून तरी. मोठलट पायऱ्यात आणि इकडून निवांत खालचं शहर पाहण्यासाठी. या कामावरून असं दिसतंय की कुठल्या तर मोठ्या अधिकाऱ्याची ही घर होतं, कुठल्या तर मोठ्या अधिकाऱ्याचा हा महल होता. काळाच्या वगैरे तोडलं गेलं पण हे काम सुंदर आहे. लव यू. इथून मी जर खाली पडलो तर मी आता YouTube डायरेक्ट TV येईल, त्यामुळं पुढे जायला नको. हा सुंदर केलं हे. खाली अख्खं शहर. दगडाला हात लावला तर बाहेर कार लागतंय. चला जाऊयात खाली.
स्वागत आहे तुमचं किल्ल्यामध्ये. इथं पूर्ण माहिती लिहिली आहे, मी ती वाचतो आणि तुम्हाला थोडक्यात सांगतो, ठीक आहे. इथं चंदेरी शहराची माहिती, जो शिशुपाल राजा होता, जो आपल्या कृष्णाचा फुफेरा भाई म्हणजे आत्याचा मुलगा होता, तर त्याची ही नगरी होती. त्याचं नाव होतं चेदी आणि त्याचं झालं नंतर चंदेरी. तर इकडं प्रतिहार वंशाच्या राजांनीसुद्धा नंतर राज्य केलेलं आहे, कारण की इकडं तेव्हापासूनचे सगळे शिलालेख, लिखाण, मंदिरं, मूर्त्या वगैरे मिळतात. महत्त्व धीरे धीरे समाप्त हो गया. वर्तमान चंदेरी अस्तित्व में आई. वर्तमान चंदेरी नगर को 10वीं-11वीं शताब्दी में प्रतिहार वंशी राजा कीर्तिपाल में बसाया था, ठीक है. महमूद गजनवी के साथ आए इतिहासकार अल बरूनी ने अपने ग्रंथ यात्रा वृत्तांत तहकीकात हिंद में चंदेरी की समृद्धि और महत्वता का वर्णन किया है. फरिश्ता के विवरणुसार 1251वीं सदी में दिल्ली में सुल्तान नसरुद्दीन चंदेरी पर आधिपत्य कर हे असा है संधि. सगळी माहिती आहे इकडे, तुम्ही अशी वाचून घ्या किंवा विकिपीडियाला जा आणि बघा ही माहिती. चंदेरी दुर्ग धिंगदो नामक पहाडी पर वर्तमान नगर के भूमितल के लगभग एकत्र है. चंदेरी दुर्ग का निर्माण 11वीं शताब्दी में कीर्तिपाल नामक प्रतिहार राजा ने करवाया था, जिससे कि यह दुर्ग कीर्ति दुर्ग के नाम से जाना जाता है. वर्तमान में दुर्ग पर बुंदेला राजा दुर्जन सिंह द्वारा बनवाया गया नौखंड महल एवं एक दिन पुरानी मस्जिद के अवशेष ही शेष है, जिससे सुंदर नक्काशकारी एवं पिच्चीकारी के उत्कृष्ट उदाहरण देखने को मिलते हैं. ओके, तो असा है किला अपना प्रतिहार वंशीय राजा ने वसवलेला आहे. ही दुसरी एक वास्तू आहे शहाजदी का रोजा गावात कुठेतरी. ह्या पूर्ण एवढ्या सगळ्या वास्तू तुम्हाला चंदेरीमध्ये मिळतील. कटी घाटी, कौशक महल, 32 बावडी, बडा मदरसा, पुरातत्व संग्रह, एवढं सगळं पाहायचं तर आपल्याला 2 दिवस पाहिजेत. पण आपण किल्ला पाहून उद्या निघतोय आणि कटी घाटीला गेलं तर जातोय या वास्तूला, ठीक आहे. 32 बावडी चंदेरी विभिन्न बडा मदरसाला तर आपण जात नाही. तर ठीक आहे, अशी माहिती आहे, तुम्ही गुगल करा आणि पहा. आता आपण पाहूयात ही जागा, हा महल, ठीक आहे. वाव, किती सुंदर खोली. यात फोटो लावलेत आणि लाइटिंग लावलेत आणि येड्यांनी लाईटी फोटोच्या मागे लावलेत, कसं दिसायचं. आम्ही खोलो दरवाजा. ही कटी घाटी आपल्याला इकडं जायचंय आज काही करून, ठीक आहे. तर आता आपण पाहूयात हा मोठाच्या मोठा किल्ला, सॉरी किल्ला नाही, किल्ल्यातली वास्तू. होंगो देख लो, हे असं आहे. ही मध्ये सुंदरच्या सुंदर असं कारंज आहे. हे सगळं आपलंच निर्माण आहे प्रतिहार वंशाच्या काळातलं. असं सुंदर कारंज होतं इकडं. हे असे 2-2 जोडखांब केल्याचं दाखवलंय, सुंदर बनवलंय. हे आपलं दुर्दैव की आपल्या किल्ल्यात आपण असंच झाडू वगैरे ठेवतो आणि असे स्टोर रूम केलेले आहे. हे आपलं दुर्दैव आहे, कारण की आपलं एस आय खातं जगात भारी. असं पाहायला हवा यायला ह्या जांग्या गांजा जांग्या काय म्हणतात ते केलेलं आहे. ह्या सगळ्या राहायच्या खोल्यात धुळीने माखलेल्या पण सुंदर आहेत. वरती मोठ्या मोठ्या वर्षा टाकलेल्या खाडवे आडवे खांब आहेत, त्याच्यावरती हा लोड आहे सगळा. सुंदर वास्तुकलेचा सुंदर नमुना आहे.
इकडे जायला नको, पडू आपण खाली. काय सुंदर दिसत असेल ना त्यावेळेस, इथं असे कारंजे उसळत असतील, इकडं मस्तपैकी सगळं लोक वगैरे असतील, वस्तू असतील सगळ्या, खूप सौंदर्य होतं याला. मुघलांची ते खासियत होती, सौंदर्य खूप निर्माण केलं त्यांनी सुद्धा. डेडेन आहे ही एक खोली होती. मेन जो किल्लेदार असेल किंवा जो राजा असेल इथला, ही त्याचे घर. बापरे भल्या मोठ्या पायऱ्या आहेत, हे नक्षा सगळे आपल्याच. अजून वरती जायला आहे. खूपच सुंदर आहे, खूपच. आणि विशेष म्हणजे सुस्थितीत आहे, चांगल्या स्थितीत आहे. इथून पूर्ण किल्ल्यावरती नजर टाकता येते, सुंदर घुमट आहे वरती. जाव काय, चला मजबूत आहेत पाय. बापरे हलती पायरी. खरंच खूप सुंदर आहे. काय सुंदर वाटत असेल हे. ठीक है, गाड़ी लेके आयो आप. ओके. लय छान आहे हे. वरती एक घुमट आहे, त्यांचं नमाज बिमाज पडायचं असेल. छोटू ना, पाणी आहे तरी पास लाया आहे बॉटल. वा खूपच सुंदर आहे. किती पैसा वापरला असेल यात. आता आपण आलो आहोत या बाजूला, एंट्री केली होती आपण तिकडून. खाली हे कारंज, इकडच्या इमारती. या अशा जंग्या इथून पाहायला. इथं पहारेकरांचीच खोली असावी एवढ्या जंग्या दिल्यात. म्हणजे लोंढा आलाय वरण कसला तरी. अच्छे से. पानी है आपके पास क्या? पानी पीने का? नहीं लाया आपने? पीने का पानी नहीं. सगळीकडे अशा जंगा वगैरे दिसतील तुम्हाला पाहायला, खिडक्या दिसतील वाऱ्याला. वारं पण यातनं मस्त येत आहे. चला खाली परत. शहर कुठपर्यंत पांगले बघा, ही मागची बाजू इकडे पर्यंत पांगले. इकडे टेकड्या त्याच्यावरती मंदिर आहेत.
तर अशी भली मोठी बुरुज आहेत. भली मोठी म्हणजे भली मोठी पाय बुरुज आहेत. जाऊयात ना खाली. ठीक आहे, वरती सगळं असं फिरायचं आहे. तिकडं होतो मग अशी, तिकडं तिकडं आलो, असं असं आलो, असं आलो, आता इकडून खाली जाऊयात आपण. बापरे खूप मस्त हे, किती छान जिने. तिथनं परत खाली जिना आहे, इकडून तिकडं जायला परत. वाव क्या बात आहे, राहणाऱ्याला किती छान वाटत असेल इथं राहायला. इथं मस्त पैकी खाली गालीच्या टाकलेल्या असेल, हे काय असं दगड नसतील, इथं गालीच्या असतील. इथं निवांत बसून धुरबीर सोडत बिड्या बिड्या मारत बसत असतील. बिड्या म्हणजे त्यावेळेस असला गुडगुड्या. जाऊयात आपण माघारी परत, तिकडं आपल्याला जायचं त्या बाजूला. सुंदर आहे फार, भक्कम आहे, मजबूतच्या मजबूत. इथं सगळ्या गालीच्या असेल. पुढे जायला रस्ता नाही इकडून. खूपच सुंदर आहे आहे. वाव इकडेही रूम होती पहिला गेली पडून. तिकडून जो मोठा बुरुज सुरुवातीला दिसला त्या बुरुजावरती आता आपण आलोय. हा 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 सुंदर आहे. तिकडं कटी घाटी लांब तर आहे असं. ठीक आहे, आता ह्या बुरुजावरून आपण बाहेर चाललो. तिथे थोडा संत्रा दो, उससे प्यास हो जाते. बस बहुत ही प्यास लगी. हॅलो, पुन्हा खाली वेगळीकडनं संत्र घेतो, तहान काय लागली मला आणि पाणीच नाही इकडं. तर हा किल्ला असा आहे. सुंदर असे दरवाजे, सुंदर खांब, हे असे जागोजागी अशा खिडक्या ज्या बंद केल्या आता, हे असे दरवाजे. अशाने समृद्ध असा हा महल आहे किल्ल्यावरचा. आता आपण जाऊयात पाणी शोधायला, त्यानंतर जाऊयात कटी घाट. Mm-hmm.
वाटणच आहे. इथं जोहर स्मारक किला चंदेरी राजा उदिन राव उसके इथ ज्या युद्धाला चालला होता जेव्हा बाबर बादशाह की फौज से अपना अंतिम युद्ध के लिए निकले उस समय इस ताल के किनारे विक्रम संवत 1584 माघ सदी 8 बुधवार को चहुत ही राजपूत वीरांगनाओं ने बड़ी वीरता से जोहर मनाया अर्थात जीवित ही अपने को अग्नि के समर्पण किया. जे अपन पिक्चर मध्ये पाहिलं इक दिले एक जाय कुठला तो पिक्चर त्यात जे पाहिलं तर इथं जोहर केला होता आणि त्याची प्रतिमा इथं उभारली गेली. त्यांनी पहिला अशी पूजा केली नवरा बायकोने मिळून त्यांचे सगळ्यांचे वीर नवरे युद्धाला गेले आणि त्यांनी इकडे असा जोहर केला. हे असं चित्र इकडं दाखवलेलं आहे. मी हे स्मारक त्या संबंधात उभारलं गेलेलं आहे. त्यांना माझा सलाम. चला जाऊयात पाण्याच्या शोधात. लय तहान लागली हो मला. हेच ते स्मारक भारी. ए बाबा डोळ्यात जाशील. तर मी पाणी पितावं काय आणि माघारी निघतो खाली. खुनी दरवाजाला भेटत आता. किल्ल्याचा तर विस्तार तुम्हाला समजला आहे, किल्ला कसा आहे ते तुम्हाला समजलं आहे. आता आपण डायरेक्ट तिकडे खुनी दरवाजाला भेटूयात. काय म्हणता? ठीक आहे, बाय बाय. इथं मागं पाणी पिलं आणि निघालो आता पुन्हा तो किल्ला तिकडे मगाशीचा. आणि हे आपलं मोठ्या लोकांसाठी इथं हॉटेल बनवलं आहे. जसं राजस्थानमध्ये आहे किल्ल्यांमध्ये हॉटेल, तर तसं बनवलं आहे. कारण की इकडे शूटिंग वगैरे होतात, मोठ्या लोकांना राहायला लागतं, त्यामुळे हे असं महागडं असं हॉटेल बनवलेलं आहे जे आपण बघायचं सुद्धा नाही. ठीक आहे, तर आत्ता वाजले 4 दुपारचे. आपला किल्ला पाहून झाला आहे. पुन्हा आपण आलेलो आहोत. काय गं घंटी वाजून काय म्हणतीस? या माझ्याकडे पण घुंगरेत बघ. तर आत्ता आलेलो आहोत आपण ह्या दरवाजापाशी. तर आत्ता आपण या दरवाजापाशी आलोय काय मंडळी. तर इथनं आपण जाऊयात आता खाली आणि तिथनं जाऊयात कटी घाटीला. हे असं सीन आहे, सुंदर आहे. गर्दी नाही आहे, काय नाही आज, त्यामुळं किल्ला पाहायला सुद्धा मजा येते. किंवा काय जे असेल, कोविडनी चांगलं केलं, गर्दी कमी केली सगळ्याकडची, फिरणारी लोक कमी केली त्या कोविडमुळे. सध्या तो फायदा झाला आपल्याला. लव यू कोविड. चलो हा आहे खुनी दरवाजा. याचं नाव आहे खुनी दरवाजा. कशामुळं? काहीतरी इतिहास असेल, खून पडले असेल इकडे बहुत सारे लय म्हणजे लय. त्यामुळे ह्या भाऊचं नाव आहे खुनी दरवाजा. हा आहे खुनी दरवाजा जो सुरुवातीचा. आणि इकडून खाली आपल्याला उतरायचं. तर भेटूयात आपण तिकडे. आता इथून 5 किलोमीटरवरती तिथं घाटीत असा एक बारीक भेग दिसते इथनं, तरी ती आहे कटी घाटी. तर आत्ता आपला जायचं आहे खालून कटी घाटीला. तर भेटूयात त्या तिकडे पलीकडे. मल्हारी 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 रे, मार्तंडा मार्तंडा मल्हारी रे, मागन देवा तुझी रे वारी, भक्त जनांचा तू कैवारी. मल्हारी 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 रे, मार्तंडा मार्तंडा मल्हारी रे.